त्याच्यामुळे कार्यकर्त्यांच्या बैठका मेळावे इतर काही कार्यक्रम जे पूर्वनियोजित आहेत ते आम्ही करतो आहोत. त्यानंतर आम्ही पश्चिम महाराष्ट्र कोकण उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये शिवसेनेचे सगळे खासदार शिवसंपर्क अभियानासाठी निघालेले आहेत. तो एक कार्यक्रम आहे. 14 तारखेला BKC मध्ये शिवसेनेची प्रचंड सभा आहे. मेळावा नाही, सभा म्हणतो. त्यानंतर संभाजीनगरला 8 जूनला फार महत्वाची अशी सभा आहे. हे सगळे पक्षाचे कार्यक्रम सुरू होते आणि हे कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू आहे. म्हणजे कोणी कितीही भोंगे आपटले, भोंगे लावले, तरी त्याचा परिणाम आमच्या संघटनात्मक कामावर होत नाही. शिवसेना काय आहे आणि शिवसेना काय करते हे महाराष्ट्राच्या जनतेला, मराठी माणसाला, हिंदू समाजाला चांगलं माहिती आहे. त्याच्यामुळे ती विचलित होत नाही. या राज्याची जनता ती ठामपणे शिवसेनेच्या मागे उभी असते. क्या होगा पुणे दौरे में? आज शाम को हमारी सभा है हड़पसर में. वहाँ की शिवसेना का एक बहुत बड़ा हमारे कार्यालय का उद्घाटन है हड़पसर में. कल भी हमारे सभी पुणे के कार्यकर्ताओं की बैठक है. बाद में हम पुणे ग्रामीण इलाके में जाएंगे. वहाँ जुन्नर, आंबेगाव, मंचरी, सेरिया में शिवसेना के कार्यकर्ताओं से मिलाऊंगा. तैयारी चल रही है पूरी तरह से. जो पार्टी का काम होता है रूटीन वही चल रहा है. नई बात नहीं उसमें कुछ. बोला शिवसेना महाविकास आघाड़ी सोबत लड़ना है का? कारण की मुंबई मध्ये शिवसेनेने आतापर्यंत एक हाती शिवसेना लढताना पाहिलेली होती. मात्र येणाऱ्या पालिका निवडणुकांमध्ये बघा की मुंबईसह ठाणे असेल, नाशिक असेल, कल्याण डोंबिवली असतील, अशा अनेक महानगरपालिका आजही शिवसेना एक हाती जिंकू शकते. एवढी क्षमता आणि एवढी ताकद आजही शिवसेनेच्या मनगटामध्ये आहे. पण इतर अनेक महानगरपालिका ज्या आहेत त्यांचा विचार करता, मग नागपूर असेल, पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, इथे शिवसेनेची ताकद, महाविकास आघाडीतल्या इतर घटक पक्षांची ताकद, खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, तर या सगळ्यांनी एकत्र मिळून जर आम्ही निवडणुका लढलो तर महाराष्ट्रातून महाविकास आघाडीला पराभूत करणं किंवा सत्तेवरून दूर करणं हे कोणाच्या बापाला शक्य नाही. हे आपल्या लक्षात आलं नाही. कोल्हापूरचा निकाल आपण पाहिला असतो. त्याच्यामुळे आम्ही सगळे मिळून त्याच्यावर निर्णय घेऊ. प्रमुख जे नेते आहेत त्यांच्याशी चर्चा होईल आणि निर्णय घेतले जातील. आता मुंबई ठाण्यासारख्या ठिकाणी, नाशिकसारख्या ठिकाणी शिवसेनेची प्रचंड ताकद आहे. पण नागपूर, पुणे, बरं का, त्यानंतर पिंपरी चिंचवड, इथे तुलनेमध्ये आमची ताकद कमी आहे. कुठे राष्ट्रवादी काँग्रेस आहे, कुठे काँग्रेस आहे. मग अशा दोन्ही महानगरपालिकांमध्ये मिळून आपण काय आदान प्रदान करू शकतो आणि संपूर्ण सत्ता राज्याची आपल्या हातात कशा प्रकारे ठेवू शकतो या संदर्भात सगळे प्रमुख लोक बसून निर्णय घे. एक सांगतो, महाविकास आघाडी याबाबत आमचं एकमत आहे. कोणतेही मतभेद नाहीत. ते एकत्र लढण्यासंदर्भात त्यांचं असं म्हणणं आहे की आजपर्यंत आमच्या 105 पोलखोल सभा झालेल्या आहेत. आज मी पुन्हा एकदा मुंबई पालिकेतल्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणार. त्यांनी थांबावं. मुंबईचे पोलखोल विसरतील. अशा प्रकारचे पोलखोल आणि बैलाला ढोल हे नागपूर महानगरपालिका, पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतले बाहेर पडतील. नागपूर महानगरपालिकेच्या भ्रष्टाचारासंदर्भात शिवसेनेचा प्रचंड मोर्चा लवकरच निघणार आहे आणि नागपूर महानगरपालिकेवरती आम्ही त्यांच्या भ्रष्टाचारा संदर्भातलं आरोपपत्र दाखल करणार आहोत. देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने टीका करतायत, विरोधी पक्ष नेते आहे, दुसरा काही कार्यक्रम त्यांच्याकडे नाही आहे विकासाचा, त्याच्यामुळे त्यांचं राजकीय उदरभरण हे टोमणेबाजीवर चालू आहे. मी त्यांच्या आनंदामध्ये विरजण घालू इच्छित नाही. शिवसेना आणि शिवसेनेचे मंत्री, महाविकास आघाडीचे मंत्री
या राज्यामध्ये उत्तम प्रकारे काम करतात आणि त्याची दखल देशभरात घेतली जाते. एक महत्त्वाचा प्रश्न आहे सर, की ज्या भीमा कोरेगाव केसमध्ये भिडे गुरुजींचं नाव वगळण्यात आलं आरोपी म्हणून, त्याच भीमा कोरेगाव केसमध्ये आज शरद पवार हे उपस्थित राहणार आहेत, त्यांची चौकशी केली जाणार आहे. बघा, हा न्यायालयीन विषय आहे. शरद पवार साहेबांची भूमिका असू शकते त्या सगळ्या संदर्भात. महाराष्ट्रातल्या सामाजिक परिवर्तनामध्ये हा पुरोगमी महाराष्ट्र पुढे नेण्यामध्ये शरद पवारांचं योगदान आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राला जातीय दंग्याचं कोणत्या प्रकारे गालबोट लागू नये आणि महाराष्ट्र हा जातीपातीमध्ये फाटला जाऊ नये, ही जशी भूमिका माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची होती, माननीय इंदुरुद्य सम्राटांची, त्याच प्रकारचं कार्य अनेक वर्ष शाहू फुले आंबेडकरांच्या विचारानं शरद पवार साहेब करतायत. त्याच्यामुळे त्यांची भूमिका काय आहे हे समजून घ्यावं लागेल त्या आयोगासमोर, आणि त्यासाठी महाराष्ट्र उत्सुक आहे समजून घेण्यामध्ये. सर, जसं टिळक आणि फुले यांना देखील टार्गेट केलं जाते मोठ्या व्यक्तींची नावं राजकारणासाठी, टिळक आणि फुलेंना या राज्यामध्ये जातीय कारणासाठी टार्गेट करणं, लक्ष्य करणं, हे या महाराष्ट्राचं नव्हे देशाचं दुर्दैव आहे. महात्मा ज्योतिराव फुले आणि लोकमान्य टिळक या दोन महान व्यक्ती महाराष्ट्रात जन्माला आल्या याचा आपल्याला एक आनंद अभिमान वाटला पाहिजे.